नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस बरसताना दिसून येणार आहे. ज्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो, तो अवकाळी पाऊस आपल्याला राज्यामध्ये बरसताना त्या ठिकाणी दिसून येईल. तर आज जे आहे 12 डिसेंबर रोजीची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज आणि हवामान खात्याने दिलेला इशारा हा सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर या ठिकाणी चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा धोका वाढलेला आहे. या ठिकाणी जे आहे 12 डिसेंबर, 13 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबरपर्यंत आपल्याला राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पाऊस जो आहे तो भाग बदलून पडणार आहे. अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय मुसळधार सर्वाधिक पावसाची जी नोंद आहे ती आपल्याला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येणार आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा प्रभाव आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मराठवाडा व विदर्भामध्ये देखील त्या ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे वातावरण सक्रिय झालेले आहे व पुन्हा एकदा राज्यामध्ये आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसणार आहे, असे या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सांगितलेले आहे. तर पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा जो हवामान अंदाज आहे तो आपण त्यांच्याच तोंडून बघूया. तर सर्व शेतकऱ्यांना आता अंदाज सांगणार आहे. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छित 12, 13, 14 डिसेंबर आणि 15 पर्यंत राज्यामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. 15 पर्यंत राज्यामध्ये त्याच्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर तसेच कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्र सगळीकडेच पाऊस पडणार आहे. कोकणपट्टीला सगळीकडे पाऊस पडणार आहे, उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे, तसेच मराठवाड्यात देखील पडणार आहे, विदर्भात देखील पडणार आहे. पाऊस पडणार आहे पण भाग बदलत पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं संरक्षण करायचं आहे. सगळ्यात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे, म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातल्या शेतकऱ्यांनी, द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी 11, 12, 13 तारखेला तुमच्या भागात खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील तुम्ही अंदाज लाग. तर सर्व शेतकऱ्यांना आता अंदाज सांगणार आहे. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छित 12, 13, 14. तर अशा प्रकारे जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये 12, 13, 14 आणि 15 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेली आहे. यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार अशा अवकाळी पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. व त्यानंतर कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, अहमदनगर या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता ही मोठ्या प्रमाणात असेल. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नंदुरबार, धुळे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे जे आहे आज 12 डिसेंबर रोजी आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय दिसेल आणि त्यानंतर जे आहे अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता सुद्धा जाणवणार आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आज आपल्याला पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. दुपारनंतर आपल्याला त्या ठिकाणी पावसाची सक्रियता ही जाणवणार आहे, त्यामुळं त्या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या पिकांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण या अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात त्यामध्ये शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. हवामान खात्याने सुद्धा अनेक जिल्ह्यांना या ठिकाणी अलर्ट दिलेला आहे, सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आणि हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार देखील राज्यामध्ये आपल्याला जे आहे 16 डिसेंबरपर्यंत पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे. हा जो पाऊस आहे हा अवकाळी प्रकारचा पाऊस असेल आणि भाग बदलून हा पाऊस पडणार आहे.
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी पिकांची काळजी घेणे, आपल्या शेतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये आपल्याला विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल. विदर्भामध्ये आज 12 डिसेंबर रोजी विदर्भ मराठवाडा, त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागांमध्ये आज आपल्याला 12 डिसेंबर रोजी ढगाळ वातावरण सक्रिय दिसेल. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला 4 नंतर दुपारी 3 ते 4 वाजल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस, अवकाळी प्रकारचा पाऊस अनेक भागांमध्ये सक्रिय झालेला त्या ठिकाणी दिसून येईल. आणि गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवली गेलेली आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट होणार आहे, त्यामुळे हा अंदाजसुद्धा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज जो आहे तो दिलेला आहे आणि तो अंदाज तुमच्यासमोर मांडलेला आहे. तर हा नवीन हवामान अंदाज तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच जे आहे नवनवीन हवामानाच्या अपडेट ज्या आहेत त्या आमच्या चॅनलवरती मिळत जाणार आहेत. तर राज्यामध्ये जे आहे पुढील 4 ते 5 दिवस हे त्या ठिकाणी अवकाळी पावसाचे राहणार आहे, त्यामुळं अनेक भागांमध्ये कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस पडेल याच्या नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला जुळलेले राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सर्वात आधी जे आहे व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत जातील आणि तुम्ही सर्वात आधी या ठिकाणी अपडेट राहाल. आणि सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या पिकाची काळजी घ्यावी असे आवाहनसुद्धा या ठिकाणी पंजाब डक यांनी केलेले आहे. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत, नवीन हवामानाचे अपडेट सोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.